राज्य सरकारने दीपावली निमित्ताने 100 रुपयात प्रत्येक शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा प्रति 1 किलोच्या प्रमाणात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर पामतेल देण्याची घोषणा करत गरिबांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कालपर्यंत कोपरगाव तहसील प्रशासनाकडून आनंदाचा शुधा सामग्री नागरिकांना वाटण्यात आलेली नव्हती. याबाबत शहरातील साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांच्या नेतृत्वाखाली सदर किराणा वस्तू तात्काळ रेशनधारकांना वितरित करण्यात यावे या मागणीसाठी काल शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी कोपरगाव तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आलं होतं. सदर निवेदनाची दखल घेत रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या वतीनं शहरासह तालुक्यात आनंदाचा शिधा वाटण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या आत शिधा नागरिकांना वाटण्यास सुरुवात केल्याबाबत साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांनी तहसील प्रशासनाचे आभार मानले असून सदर आनंद शिधा शेवटच्या घटकापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावा अशी मागणी वाजे यांनी तहसील प्रशासनाकडे केली आहे. सिधा दिवाळीच्या अगोदर आम्हाला मिळाला त्याबद्दल विनय भगत आणि दीपक वाजे यांचे आम्ही आभार मानतो. आम्हाला ह्यो सिधा जो मिळाला आनंदाचा त्याबद्दल मी दीपक शेठचे आभार मानते आणि असाच सिधा सगळीकडे यावा ही विनंती करते. काल आम्ही तहसील कचेरीत साईदेवा ग्रुप प्रतिष्ठान यांच्या वतीने एक निवेदन दिलं होतं पुरवठा अधिकाऱ्यांना की बा जो आनंद शिधा आहे तो दिवाळी 2 दिवसावर आलेली तुम्ही लवकरात लवकर सुरू करा. तर त्यांनी आमच्या निवेदनाला मान देऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनी शिधा सुरू केला. आमची प्रमुख मागणी त्यांच्याजवळ एवढी होती की बा जिथं अतिदृष्टी झालेली तिथून त्यांनी सुरुवात करावी की त्या लोकांना खूप त्रास झालेला आहे पावसाचा. मग त्यांनी पण त्या विनंतीला मान देऊन ती त्यांनी सुरुवात केली. त्यांनी आजपासून सुरुवात झालेली आणि अशीच जो सुरुवात झालेली शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी पोहोचावी ही आम्हाला त्यांची आमची विनंती आहे त्यांना. आणि चांगलंही प्रशस्त काम आहे. तहसीलदार साहेब, पुरवठा अधिकारी ही रात्रीची वेळ व्यवस्थित वाटू राहिली आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. काल आम्ही साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने आमचे अध्यक्ष दीपक भाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली काल तहसील कचेरीमध्ये पुरवठा अधिकारी भिंगारदिवे साहेब यांना निवेदन दिलं होतं का जो राज्य सरकारने आनंदाचा शिधा दिवाळी गोड व्हावी म्हणून 100 रुपयात जो आनंदाचा शिधा देण्याचं केलं होतं राज्य सरकारने, तर काल आम्ही त्याबद्दल निवेदन दिलं होतं. तर भिंगारदिवे साहेबांनी सकाळी आश्वासन दिलं होतं का उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही तो वाटप करण्यात आहे. तसं त्यांनी आमच्या शब्दाला, आमच्या अध्यक्षांच्या दीपक भाऊंच्या शब्दाला मान देऊन आज सगळ्यात प्रथम आम्ही ज्यांनी म्हणजे जिथं अतिवृष्टी झालेली होती 2 दिवसापूर्वी जी पाणी आलेलं होतं त्या भागामध्ये सर्वप्रथम द्यावं अशी आम्ही विनंती केली होती. तसं साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी यात लक्ष घालून सगळ्यात प्रथम या चारीपाची ठिकाणी रेशन दुकानदाराची तिथं सर्वप्रथम गाड्या पाठवल्या आणि तिथल्या सर्व रेशन दुकानदारांना सूचना केलेल्या आहे आजच्या आज हा संध्याकाळपर्यंत हा शिधा वाटवा, सगळीकडे सगळ्यांच्या घरोघरी हा शिधा पोच करावा. तर त्याबद्दल आम्ही दीपक भाऊंतर्फे व साईदेवा प्रतिष्ठानतर्फे मान्य तहसीलदार साहेब व भिंगारदिवे साहेब पुरवठा अधिकारी यांचे फार फार आभार मानतो. सर्वप्रथम राज्य सरकारचं धन्यवाद मानतो, त्यानंतर आपले पुरवठा अधिकारी तहसीलदार साहेब यांचं खूप खूप धन्यवाद मानतो. तो आनंद शिधा हा प्रत्येकाच्या घरापर्यंत चालू झालेला आहे. फक्त मी सगळ्यांना नम्र विनंती करतो जिथं जिथं अतिवृष्टी झाली त्या लोकांनी सगळ्यांनी त्यांना ज्यांना माहीत नाही त्यांनी लवकर लवकर त्वरित आपल्या रेशनधारकांना तिथं पोचून आणि आपल्या शिधाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो.